आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जयसिंगपूर बसस्थानक परिसरातील अतिक्रमण हटवा, जनतेची मागणी, पालिका आणि पोलिसांच्या डोळ्यावर पट्टी. जयसिंगपूरच्या बसस्थानकासमोर अतिक्रमण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. कर्तव्य दक्ष मुख्याधिकारी राजेंद्र तेली, नगराध्यक्षा डॉक्टर नीता माने, उपनगराध्यक्ष कार्यसम्राट संजय पाटील यड्रावकर या प्रमुखांनी घरपट्टी आणि पाणीपट्टी यातून जमलेल्या पैशातून इंधन टाकून बसस्थानक परिसराचा दौरा करावा. सांगलीतून जयसिंगपूरला येण्यासाठी जो कालावधी लागतो तेवढाच कालावधी जयसिंगपूरच्या बसस्थानकाच्या बाहेर पडण्यासाठी लागतो. बसस्थानक आवार आणि परिसरात नेहमी वाहनं खोळंबून राहतात, त्यामुळे लोक नाराज झाले आहेत. जयसिंगपूर विभागाचे DYSP कृष्णात पिंगळे आणि पालिका पदाधिकाऱ्यांनी येथील अतिक्रमण आणि वाहतुकीचं नियोजन करावं अशी मागणी होत आहे.